आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48। हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा। नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत बॉलिवूडची। कारण ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत संशयित मृत्यू प्रकरणाचा तपास चालू आहे, टाइम्स नाऊ आणि रिपब्लिक सारख्या चॅनलवर दिवसभरात ज्या गोष्टी समोर येत आहेत ते पाहता अनेकांना असं वाटल्याशिवाय राहणार नाही की मोदी सरकार बॉलिवूडच्या मुळावर उठलंय का। म्हणजे या एकूणच जो तपास चालू आहे त्याचा नक्की उद्देश काय आहे। त्यातनं सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं गूढ सोडवणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन खास करून जेव्हापासनं नार्कोटिक्स ब्युरो त्याच्यात शिरलेला आहे आणि त्यांच्या कडून होणारा जो तपास आहे त्याच्यातनं या ज्या गोष्टी बाहेर येत आहेत की वेगवेगळे ड्रग डीलर आणि त्यांचे ड्रग सप्लायर्स आणि त्यांचे क्लायंट्स, म्हणजे कोणकोण बॉलिवूडचे कलाकार प्रोड्युसर ऍक्टर डायरेक्टर हे सगळे लोक ही ड्रग्स त्यांच्याकडून घेत होते आणि ते ज्या पद्धतीने चव्हाट्यावर येत आहे ते पाहता एक जी लोक आतापर्यंत अनेक दशक लोकांच्या हृदयांवर राज्य करत होते, लोकांसमोर आदर्श म्हणून उभे केले जात होते, पद्मश्री पासून अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले होते, अशी मंडळी आज समाजाच्या थट्टेचा विषय बनत चाललेले आहेत। करण जोहर सारखे लोक, आलिया भट्ट सारखे लोक जेव्हा आजकाल नवीन पोस्ट करतात किंवा आपल्या सोशल मीडिया हँडलचं सेटिंग बदलतात तेव्हा ते ज्या पद्धतीने ट्रोल होत आहेत ते पाहता या इंडस्ट्रीमधला कोणालाही हा प्रश्न पडावा की भाई ये कब तक चलेगा, अभी हमें तो बघ दो। कारण याच्या मागचं जे कारण आहे त्यातली बरीचशी कारण ही कंगना राणावतच्या अर्णव गोस्वामींनी घेतलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झालेली आहेत। कंगना राणावत बोलताना खूपच बेधडकपणे बोलते आणि त्याच्यामुळे कदाचित काही गोष्टींमध्ये तिची अतिशयोक्ती होत असेल, पण तिने ही जी सगळी इकोसिस्टीम आहे त्याच्या वर बोट ठेवलेलं आहे आणि कदाचित त्यामुळे एक असा प्रश्न मनात येतो आणि त्याचं उत्तरही त्याच्यातनं मिळताना दिसतं। पण त्यामुळे हा जो तपास जो चालू आहे हा कुठे थांबणार किंवा याच्यातनं कोणाचा बळी घेऊन हा थांबणार किंवा कोणाचं करिअर उद्ध्वस्त करून हा थांबणार त्याच्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवलंबून आहेत। ही गोष्ट सगळेच जण मान्य करतात की बॉलिवूड बॉलिवूड म्हणून जी आपण हिंदी सिनेमा सृष्टीला म्हणतो अनेक दशक हा काही एक रेकग्नाइज असा उद्योग नव्हता। उद्योग अशासाठी की जिथे तुम्ही बँकांकडनं कर्ज पुरवठा करू शकाल, प्रोजेक्ट लॉन्च करू शकाल, त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट करू शकाल, महसूल मिळवू शकाल। त्यामुळे हे जे सगळं बॉलिवूड चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रातला जो पैसा त्याच्यात यायचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माफियाचा पैसा होता आणि त्या माफियाच्या पैशामुळे माफिया स्मगलर आणि बॉलिवूडचे तारे आणि खास करून तारका यांचे संबंध हे अनेक दशकांपासून सर्वश्रुत होते। कोणत्या तारका कोणत्या स्मगलरच्या जवळ आहेत किंवा त्यांच्याशी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारचे आरोप केले जायचे। त्याच्या नंतरच्या काळात खास करून 90 दशकात याबाबत अनेक गुन्हेही घडले, हे टी सिरीजचे मालक होते त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यामुळे अशा प्रकारही वारंवार घडत आहेत। मी म्हणजे त्याच्यातले दिव्या भारती आणि जिया खान वगैरे या सगळ्या प्रकरणांकडे नाही येणार, पण एकूणच सिने इंडस्ट्रीच्या फायनान्सचा विषय आहे, अर्थसहाय्याचा विषय आहे, हा कायमच चर्चेला जात होता। 1991 साली जेव्हा आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली, उदारीकरणाला सुरुवात केली, त्यानंतर बॉलिवूडचंही किंवा सिनेमा सृष्टीचंही औद्योगिकरण होऊ लागलं, एक इंडस्ट्री म्हणून ती नावारूपाला आली। पण असं असलं तरी गेला बाजार, त्याच्या पूर्वी जे कोणी या सगळ्या निर्मिती क्षेत्रात होते आणि या सगळ्यांची जी साठेलोटी होती, मग त्यातली पाकिस्तानात असतील दुबईत असतील, त्यांच्यापैकी अनेक जणांची ती कनेक्शन तशीच राहिली। त्यावर त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांचा साथ चढवला आणि गोष्टी पुन्हा नवीन रूपात सुरू झाल्या। आणि त्यामुळे मग हा प्रश्न येतो की हे जर सगळं सगळ्यांना माहिती आहे, त्यातले जे ड्रग्स असेल, त्यातले जे प्रॉस्टिट्यूशनचा अँगल असेल, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असेल, तर मग इतके दिवस मोदी सरकार गप्प का होतं। कारण मोदी सरकारला आता स्थापन होऊन जवळजवळ 6 होऊन गेलेले आहेत। मला असं वाटतं, म्हणजे हे माझं विश्लेषण आहे की
प्रत्येक समाजामध्ये अशा गोष्टी असतात की ज्यांच्याकडे बरेचदा आपण दुर्लक्ष करणं प्रेफर करतो, कारण आयडियली एक आदर्श राज्यात या सगळ्या गोष्टींना समाजात स्थान असता कामा नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण दुसरा एक दृष्टिकोन आहे आणि तो जास्त व्यावहारिक दृष्टिकोन आहे की या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ड्रग्स असेल, ज्याच्यामध्ये प्रॉस्टिट्यूशन असेल, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे दोन्हींचा नेक्सस असेल किंवा प्रसिद्धी क्षेत्र आणि सिनेमा क्षेत्र असेल यांच्यातले लागेबांधे असतील, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं चांगलं असतं, कारण प्रत्येक समाजात एक परसदार असतं, एक दलदल असते की ज्यात तुम्ही संपूर्णपणे साफ कधीच करू शकत नाही. हजारो वर्षांचा इतिहास या सगळ्या गोष्टींना आहे, त्या त्यांच्या हद्दीत राहत आहेत, तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असतं, कारण त्यांचं अस्तित्व कुठेतरी कोपऱ्यामध्ये असल्यामुळे बाकीचा समाज आहे तो प्रदूषित होत नाही. जर त्याला तुम्ही बंद करायला गेलात तर तिची घाण असते ती संपूर्ण समाजात पसरते आणि त्यामुळे ती त्या त्या ठिकाणी असली तरी काही बिघडत नाही, अशा प्रकारचा हा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे कुठलंही सरकार आलं, कुठल्याही पक्षाचं असलं तरी हा दृष्टिकोन ते अंगीकारतात, कारण ते व्यावहारिक असतं. आणि दुसरं म्हणजे बॉलिवूडची जी सॉफ्ट पॉवर आहे ती प्रचंड आहे, कारण भारतीय चित्रपट आणि खास करून संगीत भारताबाहेर दक्षिण आणि पूर्व आशिया असेल, गल्फ असेल, पश्चिम आशिया असेल, आफ्रिकन देश असतील, मध्य आशिया असेल, युरोप असेल, जपान असेल, अनेक ठिकाणी प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्याच्यामुळे भारताची एक ओळख जगभरात निर्माण होते. त्याच्यामध्ये बॉलिवूडचा आणि या कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो आणि त्यामुळे अशा ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्या केस थोडंसं त्यांना सौम्य ट्रीटमेंट देऊन त्या मिटवल्या जातात. आणि असा इतिहास असतो, म्हणजे अगदी आपण थोडंसं पूर्वी जाऊन बघितलं तर पंतप्रधान पदाचा उमेदवारी जाहीर झाल्यावरही नरेंद्र मोदींनी सलमान खान बरोबर पतंग उडवला होता. अगदी ही जी मंडळी आहेत, अगदी सगळी चर्चेत आहेत, करण जोहर आहे, रणबीर सिंग आहे, आलिया भट आहे, या सगळ्या मंडळींबरोबर 2019 निवडणुकांच्या आधी पंतप्रधानांनी चर्चा केली होती, त्यांच्याबरोबर काढलेला सेल्फी त्याच्यावर चर्चा झालेली, त्याच्यावर अर्थात या पुरोगामी गँगनी खूप टीका केली होती. आणि ते खास करून आपले संपादक मंडळी आहेत ते म्हटले होते की बघा हॉलिवूड मधले तारे तारका कशा बिंदास्त असतात, ते कशा पद्धतीने आपल्या मनातल्या गोष्टी आहेत त्या बोलू शकतात. म्हणजे जॉर्ज बुश ज्युनियरनी जेव्हा इराक युद्ध केलं तेव्हा अनेक अमेरिकन सेलिब्रिटीजनी त्यांचा निषेध केला होता. डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात तर खूप जण उघड उघड बोलतात आणि त्या मनाने आपले तारे तारका काही भूमिकाच घेत नाहीत आणि कुठलंही सरकार असेल त्याच्याशी ते कशा प्रकारे जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात, अशी टीका या सगळ्या पुरोगामी मंडळींनी या बॉलिवूडच्या कलाकारांवर केली होती की कशा प्रकारे त्यांनी मोदी सरकारशी जुळवून घेतलं. म्हणजे ज्या लोकांना UPA सरकार असताना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले होते, अगदी सैफ अली खान वगैरे लोकांनाही पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे ज्यांची नावं वेगवेगळ्या केसमध्ये आहेत अशा लोकांना, आणि त्या लोकांनी पुन्हा मोदी सरकारशी जुळवून घेतलं. आमिर खान सारखे काही लोक होते, मागे पण मी आमिर खानवर व्हिडिओ केला होता की त्यांनी सुरुवातीच्या काळात नर्मदा बचाव वगैरे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता, पण नंतर जेव्हा हे प्रकरण अंगलट आलं तेव्हा मात्र त्यांनी या सगळ्यातनं दूर जाऊन एक जुळवून घ्यायचा सुरुवात केली होती. अमिताभ बच्चन यांच्याबाबतही तेच बोललं होतं, त्यांनी तर राजकारणातही अयशस्वी प्रवेश केला होता, पण तो जेव्हा आंचटीस आला, अंगलट आला, तेव्हापासून मात्र अमिताभ यांनी या सगळ्यापासून स्वतःला दूर करून ठेवलेलं आहे. आणि असं असताना काही गोष्टी मात्र होत्या की जिथे या बॉलिवूडच्या कलाकारांची भूमिका वेगळी राहिली होती आणि खास करून मोदी सरकारसाठी मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे, कारण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आयडिओलॉजिकल दृष्ट्या भारताच्या जडणघडण असेल, ओळख असेल, त्याबाबतचे जे अनेक महत्वाचे मुद्दे होते ते या सरकारनी सोडवणूक करायचा प्रयत्न, आग्रही प्रयत्न सुरू केले. आणि इथे मात्र बॉलिवूडनी पहिल्या टर्ममध्ये बाकीच्या मुद्द्यांवर सरकारला जशी साथ दिली तशी ती साथ देणं बंद केलं, खास करून CAA NRCच्या मुद्द्यावर, पण त्याच्याकडे मी थोड्या वेळाने येतो. कारण जसं कंगना राणावत तिच्या मुलाखतीत म्हणाली की हे म्हणजे बॉलिवूड म्हणजे हे एका जंगलासारखं आहे, म्हणजे त्याच्यात
ओल्या बरोबर म्हणजे कोरड्या बरोबर ओलंही जळतं, म्हणजे जंगलाला जेव्हा वणवा लागतो तेव्हा त्यातली हिरवी झाडं असतात ती एरवी जळत नाहीत, पण जेव्हा वणवा लागतो आणि त्याच्यात संपूर्ण जंगलच पेटतं तेव्हा त्याच्यातली हिरवी ओली झाडं ही ओली लाकडं ही कोरड्या लाकडांबरोबर झाडांबरोबर जळतात. आत्ता तसं काहीचं चालू असल्याचं दिसत आहे कंगना राणावत जसे म्हटली की याच्यात तुम्हाला दुसरा पर्यायच नसतो. म्हणजे तुम्ही स्वतः जरी अशा गोष्टी करणारे नसलात, त्याच्यावर विश्वास तुमचा नसला, तुम्ही एक कलाकार असलात आणि कलाकार म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे तुमची कला दाखवून अभिनय करून दिग्दर्शन करून वरती जायचं असेल, तरीही इंडस्ट्री तुम्हाला त्यांच्या वळणात वळवल्याशिवाय तुम्ही इथे यशस्वी होऊ शकत नाही. मग कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध ड्रग्ज दिले जातात, तुम्हाला जे होतकरू लोक असतात त्यांना अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये बोलवलं जातं, तिथे या सगळ्या लोकांच्या उठबस करायची तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुमचे ब्रँड्स आणि तुमचे सगळे जाहिरातदार आणि तुम्हाला या सगळ्या लोकांमुळे तुम्हाला कुठल्याही विषयावर मत मांडायचं तर अनेकदा विचार करावा लागतो. तुमचा जो फायनान्स आहे त्याच्याशी सगळे प्रश्न असतात आणि त्यामुळे या सगळ्या लोकांची आयुष्य कोणतरी अधिक शक्तिशाली हे लोक कंट्रोल करतात आणि त्याच्यात मध्येही माफियाचा किंवा या सगळ्या लोकांचा भारताबाहेरच्या लोकांचा त्याच्यात समावेश असतो आणि त्यामुळे जरी तुमचं स्वतःचं मत या सगळ्या गोष्टींबद्दल संवेदनशील नसलं, तुम्ही सगळे या याच्यात मनापासून सहभागी नसलात, तरी तुम्ही याच्या विरोधात जायला गेलात तर तुम्हाला रस्त्यातनं हटवलं जातं, असे सगळे आरोप कंगना राणावतनी केले होते. आणि म्हणून ती म्हणाली होती की माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून मी इथे मनालीमध्ये आहे, म्हणून मी हे बोलू शकते, मुंबईत मी हे बोलू शकले नसते. आणि त्यामुळे खास करून जेव्हा एरवी सरकारसोबत जुळवून घेणारी ही जी सगळी मंडळी आहे ती CAA आणि NRC च्या मुद्द्यावर, खरं NRC चा मुद्दा लागू ठरत नाही कारण सरकारने हे पहिल्यापासून स्पष्ट केलेले आहे की CAA चा मुद्दा हा परदेशात शेजारी देशांमध्ये ज्यांचं धार्मिक आधारावर ज्यांना अत्याचार होतोय, छळ सहन करावा लागतोय, त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा विषय आहे, तो NRC शी लिंक करून करण्याचा प्रयत्न करू नये, पण हा प्रयत्न झाला आणि म्हणून मी म्हणताना CAA NRC चा विषय म्हटला, तेव्हा हे ते सगळी आंदोलनं उभी राहिली आणि त्याच्यातनं बॉलिवूडनी त्याच्यात एक भूमिका घ्यावी म्हणून मला असं वाटतं मोदी सरकारने ही प्रयत्न केले. ज्या महावीर जैन या जे निर्माते आहेत त्यांनी मागे या ज्या आघाडीच्या कलाकारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेटी घडवून आणल्या होत्या, एक बॉलिवूड आणि सरकार एकत्रपणे काय करू शकतं भारताची सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी किंवा ती अधिक चांगल्या प्रकारे जगात पसरवण्यासाठी, त्याच सगळ्या मंडळींना एका बैठकीसाठी मुंबईत बोलावलं होतं अशी बातमी हफिंग्टन पोस्टनी 5 जानेवारीच्या आसपास दिलेली आहे. पण या बाबतीत मात्र, कारण एरवी सरकारशी जुळवून घेणारी यातली बऱ्याच मंडळींनी या मुद्द्यावर मात्र सरकारपासनं एक अंतर राखलं की सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, दीपिका पादुकोण त्या जे आंदोलन होतं तिथे जाऊनही आली. आणि याचा अर्थ म्हणजे त्याच्यातही पुन्हा त्या लोकांची स्वतःची वैयक्तिक मतं महत्वाची नाही तर जे त्यांना कंट्रोल करतात किंवा त्यांचे हात अनेक ठिकाणी दगडाखालेले असतात आणि ते ज्या दगडाखाली आलेले असतात ते ठरवतात की त्यांनी अशा प्रसंगी काय भूमिका घ्यायची. ती जर तुम्ही घेतली नाही तर तुमचं करिअर, तुमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि कदाचित ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली की कारण दुसऱ्या टर्ममध्ये हे जे सगळे महत्त्वाचे विषय आहेत CAA आहेच, NRC भविष्यात येऊ शकेल, समान नागरी कायद्याचा विषय आहे, त्याच्यामुळे देशात खूप मोठ्या प्रमाणावर अभिसरण होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणावर घुसळण होणार आहे. आणि या घुसळणीमध्ये बॉलिवूड जे देशाची सगळ्यात मोठी सॉफ्ट पॉवर आहे, सगळ्यात मोठी ताकद आहे, त्या बॉलिवूडचा उपयोग करून जर कोणीतरी या सगळ्या लोकांना सरकार विरुद्ध उकसवणार असेल आणि कुठलेही वस्तुस्थिती नसलेल्या मुद्द्यांवर एक त्यांची इमेज आहे म्हणून किंवा त्या माणसाचं वलय आहे म्हणून त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडणार असेल तर हे एका आईने अवघड आहे. आणि ती संधी कदाचित या सरकारला आत्ता याच्यात मिळाली आहे. मला स्वतःला हा प्रश्न पडतो की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे सगळे या लोकांचे पार्ट्यांचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, हे अनेक वर्ष प्रकाशित होत आहेत, मग ही कारवाई ही नेमकी आत्ताच का? टायमिंग ही महत्वाचं आहे आणि ते टायमिंग महत्वाचं आहे कारण अनेकदा असं होतं की जरी तुम्हाला व्यवस्था साफ करायची असली तरी तुम्हाला ती योग्य संधीची वाट बघावी लागते कारण तुमचा जो ज्याला ज्याच्या विरुद्ध तुम्ही लढाई लढत असता तोही अनेकदा खूप ताकदवान असतो, त्याला अनेक गोष्टींचा फायदा असतो. म्हणजे शिशुपालाचंही 100 अपराध भरेपर्यंत श्रीकृष्णाला वाट बघावी लागली होती. दुसरं उदाहरण पुन्हा श्रीकृष्णाने जरासंधाचं उदाहरण दिलं जातं आणि
असं म्हटलं जातं की जरासंधाचा श्रीकृष्णाने 17 वेळा पराभव केला होता, पण प्रत्येक वेळेला तो वाचला आणि शेवटी जरासंधाचा वध भीमाने केला. याचा अर्थ भीम श्रीकृष्णापेक्षा पराक्रमी होता असा अर्थ होत नाही, पण ते जरासंधाला मारणं हे भीमाचं मिशन होतं, हे भीमाच्या हातून घडण्यासारखं होतं. आणि त्यामुळे जरी सरकारला किंवा त्यातले जे देशाच्या सुरक्षेबद्दल जे जागरूक असतील या सगळ्या मंडळींना या सगळ्या गोष्टी दिसत होत्या की म्हणजे बॉलिवूड स्टार त्यांनी वैयक्तिक आयुष्यात काय करावं, आणि जसंही म्हणलं की ते सगळं बेकायदेशीर आहे आणि त्याला कायद्याने शिक्षा आहे, पण अनेकदा अशा गोष्टींकडे थोडस डोळे झाक केले जाते, दुर्लक्ष केलं जातं जोपर्यंत त्याचा बाकीच्या समाज घटकांना काही त्रास होत नाही तोपर्यंत. पण या इकोसिस्टीमचा वापर जर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी होणार असेल, त्याच्यात असं म्हटलं जातं की या महाराष्ट्र सरकारमधल्या काही मंत्र्यांचे या सगळ्याशी किंवा काही नेत्यांचे याच्याशी लागेबांधे आहेत का, त्याच्यामध्ये काही रिअल इस्टेटमधले बिल्डर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे हे जे सगळं नेक्सस आहे मोठं, त्या इकोसिस्टीम मधून अनेक अँटी सोशल एलिमेंट्स काम करतात आणि त्या सगळ्यांना अंगावर घेणं हे एरवी शक्य नव्हतं, पण या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते शक्य झालेलं आहे. कारण आता बॉलिवूडचा प्रोडक्शन बंद आहे, निर्मिती बंद आहे, निर्मिती आता थोड्या प्रमाणात सुरू झाली असली तरी जोपर्यंत सिनेमा हॉल्स बंद आहेत तोपर्यंत त्यांचा महसूल बंद आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर, नेटफ्लिक्सवर, अमेझॉनवर दाखवून पैसे मिळतात, पण ते सिनेमा हॉलमध्ये जेवढा तुम्हाला गल्ला जमतो त्या तुलनेत ते कमी असतात. आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर किती बिग बजेट सिनेमा असेल, स्मॉल बजेट सिनेमा असेल, त्याला काही तसा फारसा फरक राहत नाही, कारण शेवटी बघता तुम्ही टीव्हीवरच. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचेही हात दगडाखाली आलेले आहेत, इंडस्ट्री थांबलेली आहे, लोकांचं लक्ष दुसरीकडे आहे. आणि जे म्हटलं जातं की लोहा गरम है हातोडा मार दो, या सगळ्या याच्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची केस एक गॉड सेंट म्हणता येईल अशा प्रकारचं कदाचित ती सरकारसाठी ती संधी आली. आणि त्यातनं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं, कारण अनेकदा जेव्हा तुम्ही डोळे झाक करता तेव्हा तुम्हाला हा जो चिखल आहे, ही सगळी दलदल आहे, ती किती खोलवर गेले हे तुम्हाला कळतच असं नाही. पण या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे लक्षात आलं की हे याचे लागेबांधे किती दूरवर गेलेले आहेत, आणि त्यामुळे कदाचित मोदी सरकारने ही संधी योग्य आहे असं समजून त्याच्यावर कारवाई सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही या कारवाईनी त्याचं लॉजिकल कन्क्लुजन आहे, तिथपर्यंत जावी सगळ्यांची इच्छा आहे, पण तसंही म्हटलं की शेवटी तुम्हाला व्यवहाराकडेही बघावं लागतं. हा सगळी ही जी सगळी इंडस्ट्री आहे ती देशाची इंडस्ट्री आहे आणि त्यांचा प्रभाव जगात सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण कोणतरी छोट्या मोठ्या गोष्टीत गुंतला असेल तर त्याला पकडायला जाण्याच्या ऐवजी हा जो चिखल आहे तो बऱ्यापैकी साफ करून त्याचा अन्य गोष्टींसाठी जो वापर केला जात होता, जो म्हणजे या अशा सगळ्या प्रकारच्या आंदोलनात सरकार विरुद्ध किंवा एक सैद्धांतिक भूमिका होती सरकारची त्याच्या विरुद्ध यांचा वापर करणं असेल, त्यांचा सगळा गुन्हेगारीसाठी संघटित गुन्हेगारीसाठी वापर असेल, नार्कोटिकसाठीचा वापर असेल, म्हणजे त्याच्या स्प्रेडसाठी, म्हणजे नुसतं कन्झम्पशन नाही त्याच्या प्रसारासाठी, या सगळ्याला आळा घालून त्याला या सगळ्या ही जी हे आहे ती पूर्णपणे जरी मिटली नाही तरी त्याला एका मर्यादेत बसवण्याचं ही संधी आहे. त्या दृष्टीने या ज्या सगळ्या एजन्सीज काम करतायत त्यांची पावलं पडताना दिसत आहेत, आणि या सगळ्यामुळे त्याला विरोध होणार आहे. त्याच्यात मीडिया, राजकीय पक्ष, समाजातले विचारवंत या सगळ्यांमध्ये त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. ज्या प्रकारची मीडिया ट्रायल चालू आहे ती योग्य आहे का अयोग्य याच्यावर वाद चालू आहेत, आणि त्यामुळे याच्यातनं हे जे प्रायव्हसीचे विषय आहेत ते येणार आहेत. कारण हे जे सगळे इतकं सोपं झालंय की कोणाचंही व्हॉट्सअप चॅट, कोणाचंही कॉल रेकॉर्ड, कोणाचंही टेलिफोनची संभाषणं रोजच्या रोज तुम्हाला चॅनलवर ऐकायला मिळत आहेत, आणि म्हणजे इतकी वर्ष हे सगळं कुठे होतं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे या सगळ्या साफसफाईची, आणि मोदी सरकार ती साफसफाई करत आहे, आणि त्यामुळे सध्या ती साफसफाई जेवढी अधिक पूर्ण होईल, अगदी संपूर्ण त्याला साफ करणं शक्य नाही झालं तरी जेवढ्या अधिक प्रमाणावर ही साफसफाई होईल ते देशासाठी चांगलं आहे आणि ते बॉलिवूडसाठी चांगलं आहे. कारण बॉलिवूडचा जो आवाका आहे, त्यांची जी क्षमता आहे ती आत्ता जी आहे त्याच्यापेक्षा 10 पट 15 पट जास्त आहे, त्याच्याहून जास्त आहे. आणि हे होण्यासाठी लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे. कोणत्याही नवीन कलाकाराला, तो ऍक्टर असेल डायरेक्टर असेल, या सगळ्यांना हे जे सगळी तिथली नेपोटिझम आहे, सगळे जे मोठमोठे अनेक तिथली घराणेशाही आहे
त्या घराणेशाहीच्या किंवा तिथली जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, माफिया आहे, यांच्या मांडवाखालून न जाता स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या कर्तृत्वावर गोष्टी करता येणं हे महत्त्वाचं आहे. या ज्या सगळ्या प्रकरणामुळे ती जर व्यवस्था बऱ्यापैकी निर्माण झाली तर ती देशासाठीही आणि कलेसाठीही चांगली गोष्ट असेल, तशी आशा करूया. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.